हॅलो मित्रांनो वेलकम टू स्टडी रिव्होल्युशन आज एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसचा द हिंदू आपण बघतोय आणि तो हे आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो काल मी द हिंदू अपलोड करू शकलो नाही बिकॉज आय हॅड सम हेल्थ इश्यूज सो दॅट्स वाय आय कुडंट अपलोड दॅट न्यूजपेपर यस्टरडे सो फर्स्टली सॉरी फॉर दॅट पण आजचा पेपर आपण डिटेल मध्ये बघणार आहोत आता सर्व काही ठीक आहे आता मी अपलोड करू शकतोय सो बघूया दोन हजार काय सांगतोय पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करू सो लेट स्टार्ट आपली पहिली न्यूज आहे इंडिया मेड वॅक्सिनेशन व्हॅक्सिन सी रिलेटेड आहे कोविड नाईन्टीनची वॅक्सिन इंडियामध्ये दे डेव्हलप केली त्याच्याशी रिलेटेड आणि इंडियानं पुन्हा एकदा वॅक्सिन इतर देशांना सप्लाय करण्यास सुरुवात केली आपल्याला पहाव्यास मिळते मधल्या आता दुसरी लाट ज्यावेळेस आली त्यावेळेस आपल्यालाच व्हॅक्सिनची कमतरता भासत होती त्यामुळं त्या पिरियड पुरतं आपण इतर देशांना व्हॅक्सिन सप्लाय करणं बंद केलं होतं परंतु पुन्हा एकदा रिझ्युम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय मग त्याच्यामध्ये लिस्ट काय दिले बांगलादेशला काय सप्लाय सुरू आहे आतापर्यंत केला गेलाय मोरोक्कोला केलाय युकेला के केला आहे नायजेरिया आहे ब्राझील आहे म्यानमार आहे नेपाळ आहे इथिओपिया आहे त्यानंतर कॉंगो आहे श्रीलंका आहे अशा कंट्रींना आपण आत्तापर्यंत वॅक्सिन सप्लाय करत केलेलं आहे आणि आता सुद्धा सप्लाय करण्यास सुरुवात पुन्हा एकदा केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते हे सांगणारी तर ही न्यूज आहे मग याच्यामध्ये आपल्याला कोवॅक्स तर माहितीच आहे कोवॅक्सिन इंडियामध्ये डेव्हलप केले त्याचबरोबर आणखी इंडियामध्ये डेव्हलप केलेल्या वॅक्सिन कोणकोणत्या आहेत आणि जगामधल्या महत्त्वाचं वॅक्सिन कोणकोणत्या कोणकोणत्या कंट्रीने डेव्हलप केलं ह्या सुद्धा आपल्याला बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे या न्यूजमधून हा की पॉईंट आपण व्यवस्थितरित्या घेऊ शकतो पुढची न्यूज आहे पंजाबशी रिलेटेड आणि पंजाबमधला पॉलिटिकल इश्यूज जो होता आता पुढचे चीफ मिनिस्टर कोण बनणार हा इश्यू टोटली समाप्त झाला आणि जे चरणजीत सिंग चन्नी जे आहे तर त्यांनी सी एमची ओत घेतलेली आपल्याला पाहावेस म्हणाले सी एमचा म्हणजे चीफ मिनिस्टर ऑफ पंजाबचा पदभार त्यांनी सांभाळायला आपल्याला पाहायला आहे हे सांगणारी खरं तर न्यूज आहे आणि विशेष करून पंजाबशी रिलेटेड आता पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिलेला आपल्याला पाहावेस मिळाला होता त्यामुळं काँग्रेसमध्ये विशेष करून पंजाबमध्ये एक पॉलिटिकल टसल सुरू झालं होतं आणि ते टसल या शपथविधीनं समाप्त झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि चरणजीत चरणजीत सिंग चन्नी जे आहेत ते खरं तर दलित कम्युनिटीमधून येतात त्यामुळं पहिले दलित सी एम पंजाबचे असं सुद्धा यांना म्हटलं जाते त्यामुळं सुद्धा हे वारंवार न्यूजमध्ये येत असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते त्या दृष्टीतून आपण हे व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे मग याच्यातून की पॉइंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे पंजाबचं लोकेशन पंजाबचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे आणि विशेष करून पंज आब म्हणजे पाच नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो ना त्याला पंज आब म्हणतात समजते म्हणून हे सुद्धा एक फॅक्ट आपल्याला माहिती असणं ना कुठंतरी गरजेचं आहे मग आता आपण याच्यातून जो महत्त्वाचा की पॉइंट आहे एकमेवून ते म्हणजे पंजाबचं लोकेशन मग ते पंजाबचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधारे घेऊन बघण्याचा प्रयत्न इथंच करूयात इथं आपण इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे पंजाबचं लोकेशन बघू शकतो मग इथं आपल्याला पंजाबचं लोकेशन मिळतं आहे आणि शेजारीला यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये राजस्थान आहे त्याच्यामध्ये हरियाणा आहे इकडे हिमाचल प्रदेश आहे आणि इकडे जम्मू अँड काश्मीरचा रिजन असलेला पाहाव्यास मिळतं आणि इंटरनॅशनल बाँड्री म्हटलं तर पाकिस्तानची बाँड्री पंजाबला शेअर होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळते समजते तुम्हाला हे आपण पंजाबचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपचा आदर घेऊन बघण्याचा प्रयत्न केला पुढची न्यूज आहे ती मान्सूनशी रिलेटेड न्यूज असलेली पाहावयास मिळते इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने जी आकडेवारी दिली त्याच्यानुसार ही न्यूज फॉर्म झालेली आपल्याला पाहावयास मिळते त्याच्यामध्ये सप्टेंबरचा तर आपण विचार केला तर सप्टेंबरमध्ये जेवढा पाऊस झाला आहे ना तो नॉर्मलपेक्षा सत्तावीस टक्क्याने जास्त आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सतरा सप्टेंबरपर्यंत परतीचा मान्सून सुरू होत असतो प्रत्येक वेळेस जर नॉर्मली आपण विचार केला परंतु आता बे ऑफ बेंगॉल बे ऑफ बेंगॉलमध्ये हाय प्रेशर जे प्रेशर डेव्हलप झालेलं आहे त्याच्यामुळं आता जे परतीचा मान्सून आहे त्याच्या पिरियडमध्ये वृद्धी होताना आपल्याला पहाव्यास मिळणार आहे असं सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला पहाव्यास मिळते मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे पहिला की पॉईंट तुम्ही घेऊ शकता मान्सूनची निर्मिती मान्सूनची निर्मिती नेमकी कशी होत असते इस्टर्न मान्सून काय आहे वेस्टर्न मान्सून काय याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे इलेवन्थ जॉग्रॉफी जरी एन सीआटी आपण बघितलं ना तर त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तेवढीच इन्फॉम इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे आणि त्याच्यापेक्षा आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर जे सी लिओ वगैरे तुम्ही वापरू शकता तो झाला मान्सूनचा अभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच तुम्हाला समजून जाईल परतीचा मान्सून काय असतोय सुरुवात मान्सून कशा पद्धतीने होते मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होत असते ही सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल एनसीआयटीच्या बुकमध्ये आणि जी सिलिओमध्ये हा पहिला की पॉईंट झाला दुसरा की पॉईंट काय घेऊ शकतो आपण तर इंडिया मॅटॉलॉजिकल डिपार्टमेंटचा इथं उल्लेख आला आहे ले। त्यामुळं आय एम डी विषयी विकिपीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा अगोदर पण आपण इन्फॉर्मेशन बघितले इथं पण आपण इंडिया मॅटॉलॉजिकल डिपार्टमेंटविषयी इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूयात हे दोनच की पॉईंट या न्यूजमधून आपण खरतर घेऊ शकतोय इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून आपण इंडिया मेटोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे आय एम डी विषयची इन्फॉर्मेशन व्यवस्थित्या बघू शकतोय मग त्याची स्थापना कशासाठी केली पहिल्यांदा ते कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं तर ते होतं अर्थ अर्थ अँड सायन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ते कार्य करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे इंडिया पुरत हे मर्यादित असलेलं पाहाव्यास मिळतं आपल्याला आणि त्याचं नेमकं ध्येय काय आहे तर त्याचं ध्येय आहे मेटोलॉजिकल ऑब्झर्वेशन करणं वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज सांगणं त्यानंतर सिझमॉलॉजीविषयी काही अंदाज असतील काही अभ्यास असतील त्या प्रकाशित करणं हे खरं तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं महत्त्वाचं ध्येय महत्त्वाचा पर्पज असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं त्याची स्थापना अठराशे पंच्याहत्तर रोजी झाली होती त्यानंतर पुढची काही इन्फॉर्मेशन सुद्धा त्यांनी दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळतं मग त्याच्यामध्ये टाईप काय आहे तर गव्हर्नमेंटल एजन्सी आहे गव्हर्मेंटची एजन्सी आहे एक ती त्याचबरोबर ज्युरिस्डिक्शन गव्हर्नमेंट ऑफ इंडियापुरतं मर्यादित आहे हेडक्वार्टर त्याचं मौसम भवन लोधी रोड न्यू दिल्लीमध्ये आहे नवी दिल्लीमध्ये त्याचं हेडक्वार्टर है, आहे है, ॲन्युअल बजेट त्याच्यासाठी तीनशे बावन्न कोटी रुपये जाहीर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते त्यानंतर मिनिस्टर्स याच्यासाठी रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री अर्थ अँड सायन्स हे सांगितलं आणि अर्थ अँड सायन्स मिनिस्टर कोण आहे तर डॉक्टर जितेंद्र सिंग हे अर्थ अँड सायन्स मिनिस्टर असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात त्यानंतर पुढं एजन्सी आहे मृत्युंजय महापात्रा डॉक्टर मृत्युंजय महापात्रा हे एजन्सी एक्झिक्युटिव्ह आपल्याला मिळतात डायरेक्टर जनरल ऑफ मेट्रोलॉजी असलेले आपल्याला पाहाव्याच मिळतात पेरंट ऑर्गनायझेशन ऑब्वियस आहे पेरंट कोण असणार आहे मिनिस्टर ऑफ अर्थ अँड और सायन्स ही असणार आहे त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपण कशाविषयी बघण्याचा प्रयत्न केला तर इंडिया मेटोलॉजिकल डिपार्टमेंट विषयी बघण्याचा प्रयत्न केला आणि हे बऱ्याच वेळा सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं हा इंडिया मेटोलॉजिकल डिपार्टमेंटचा सिंबॉल आहे तो सुद्धा व्यवस्थितरित्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सिम्बॉलमध्ये एक इथं आपल्याला काय मजकूर दिलेला पाहाव्यास मिळतो त्याच्यामध्ये आदित्यात जयते वृष्टी हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींवरती क्वेश्चन विचारतात त्या गोष्टी आपल्यासाठी मग त्यावेळेस खूप मोठ्या असतात परंतु आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण कदाचित क्वेश्चन चुकू शकतो त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सिरियस घेणं गरजेचं असतं एवढीच इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून आपल्याला इंडिया मेटोलॉजिकल डिपार्टमेंट विषयी मिळाली ती आपण बघितली पुढची न्यूज आहे अमेरिकेचे प्रेसिडेंट जो बायडन आणि आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांची येत्या फ्रायडेला वेट होणार आहे आणि तशा पद्धतीचं स्केड्यूल जे आहे ते व्हाईट हाऊसनं रिलीज केलेलं आपल्याला पहाव्यास मिळालं हे सांगणारी खरं तर न्यूज आहे मग त्याच्यामध्ये आता दोघं जणी जरी बघितलं पण अमेरिका बघितला आणि इंडिया बघितलं दोघं सुद्धा क्वाडचे मेंबर असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि क्वाडच्या मिटिंगच्या अगोदर अशा पद्धतीचं डिस्कशन होणं हे कुठंतरी चर्चेचा विषय किंवा क्वाडच्या नंतर सुद्धा क्वाड मीटिंग अगोदर पण झालेली त्यानंतर सुद्धा पर्सन टू पर्सन भेटण्याची एक तर पहिली वेळ आहे यांची की फेस टू फेस भेटण्याची त्याच्यामध्ये जो बायडन सोबत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी भेटत असते ते त्याच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट होते त्यावेळेस मॅन टू मॅन भेट यांचे झालेली आहे परंतु आता जो बायडन प्रेसिडेंट झाल्यापासून यांची ही मॅन टू मॅन पहिली भेट आहे फेस टू फेस पहिली भेट आहे त्याच्या अगोदर क्वाड मिटिंगमध्ये व्हर्च्युअल ते व्हर्च्युअलरित्या ऑनलाईनरित्या एकत्र आले आपल्याला पाहावेस मिळाले होते क्वाडच्या साठी क्वाड मिटिंगच्या चर्चेसाठी समजते मग आता या पर्सन टू पर्सन मीटमध्ये काय डिस्कशन होणार आहे हे खरं तर विशेष म्हणजे बघण्यासारखं असेल आणि त्याच्यामध्ये अफगाणिस्तान क्रायसिस जो आहे ते टॉप अजेंडा असेल असं सुद्धा म्हटलं जाते जसं की क्वाडमध्ये सुद्धा थोड्या बहुत प्रमाणात त्याच्यावरती डिस्कशन झालं होतं मग आता या दोघांमध्ये अफगाण क्रायसिस हा टॉप अजेंडा असेल असं सुद्धा म्हटलं जाते विशेष जा करून इंडियाकडून म्हणजे नरेंद्र मोदींकडून त्याच्यासाठी खरंतर ही न्यूज महत्वाची होती मग याच्यातून एकच की पॉईंट निघू शकतोय आणि तो आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून युएसए आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत समज आहे तुम्हाला आणि दुसरा जर घ्यायचं झालं तर क्वाड विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला आप पाहिजे आप क्वाड मेंबर कोण कोण आहेत क्वाडची स्थापना कधी झाली होती वगैरे वगैरे त्याचं पर्पज काय याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे ती पण इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे पुढची न्यूज आहे ते नॅशनल म्युझियमशी रिलेटेड न्यूज आहे नॅशनल म्युझियममध्ये ज्या काही आर्ट फॅक्ट्स आहेत ते त्याचं डिसलोकेशन होत असताना आपल्याला पाहाव्याच मिळते म्हणजे रिलोकेशन म्हणजे वेगळ्या लोकेशनवरती त्याचं सोकेश केलं जाणार आहे विशेष करून बुद्धाचे जे स्कल्पचर आहेत बुद्धाच्या ज्या कलाकृती आहेत त्या खरं तर त्याला आपण वेगळ्या लोकेशनवर सोकेश गव्हर्मेंट करताना आपल्याला भविष्यात पाहावयास मिळेल आणि आठवड्याभरात ते काम पण पूर्ण झालेलं पाहावयास मिळेल आणि त्याच्यामध्ये विशेष भाग काय तर रेड सॅ स्टोन हेड ऑफ बुद्धा फोर्थ फिफ्थ सेंच्युरी पाचव्या चौथ्या पाचव्या शतकामधला जो बुद्धाचा रेड स्टोनचा लाल दगडाची जी मूर्ती आहे विशेष करून इथं आपण बघू शकतो आहे पिक्चरमध्ये ही मूर्ती त्याच्यामध्ये असेल त्याचबरोबर दुसरं रेड सॅड सॅनमध्येच रेड स्टोनमध्येच बनवलेली ही जी मूर्ती आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये विशेष करून आकर्षण असेल असं या न्यूजमध्ये सांगितलेलं पाहावंच मिळते हे जे आहे प्रिचिंग करताना जी जी मूर्ती आहे ती मूर्ती अकराव्या सेंचुरीमधली मानली जाते आणि चौथ्या पाचव्या सेंचुरीमधली ही जी मूर्ती आहे ती मानली जाते गौतम बुद्धांची त्याच्याविषयी ही तर न्यूज आहे मग आता पहिला की पॉईंट आपल्याला बुद्धिस्ट पिरियड जो आहे गौतम बुद्धांचा पिरियड जो आहे इसवी सन पूर्व मधला तो पिरियड डिटेलमध्ये आपल्याला असायला पाहिजे त्यांच्याविषयीचा जो इतिहास आहे एन्संट हिस्ट्रीच्या माध्यमातून ते आपल्याला अभ्यास त्याचा व्यवस्थित आपण करून ठेवायला पाहिजे हा पहिला की पॉईंट आहे समजते तुम्हाला आणि दुसरा की पॉईंट काय तर इथं चौथ्या पाचव्या शतकातला उल्लेख इथे केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो त्यावेळेस वेळेसचे जे आर्ट फॅक्ट्स होते स्कल्पचर म्हणजे स्थापत्य कला त्याला म्हणू शकतो किंवा कोरीव कला ज्या होत्या त्या ज्या कला होत्या त्या चौथ्या पाचव्या शतकामध्ये कोणकोणत्या होत्या याची डिटेल आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे जी जीएस फर्स्टमध्येच आपल्याला पहिलाच सिलेबसमध्ये पॉइंट तो दिलेला आहे की कल्चरमध्ये आणि आर्टच्या आर्ट फॉर्म्स आपल्याला अभ्यास करून ठेवायचा असं त्या सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे त्याच्या दृष्टीतून याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं एवढे की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय पुढची न्यूज आहे ती बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाशी रिलेटेड न्यूज आहे आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये कंट्रीमध्ये विशेष करून वेस्टर्न घाटामध्ये पश्चिम घाटामध्ये नवीन वनस्पतीच्या प्रजाती ज्या आढळल्यात स्पेसिस ज्या आढळल्यात ना त्याच्याविषयी त्या बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियानं काही प्रकाशन्स काही रिपोर्ट दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे दोन स्पेसिसची भर पडलेली आपल्याला पाहाव्यास मिळते ती जवळजवळ दोनशे सदुसष्ट पर्यंत नवीन वनस्पतींची प्रजातींची जी आहे ती भर पडलेली त्याच्यामध्ये पहाव्यास मिळते असं रिपोर्ट वाचल्यानंतर आपल्याला पाहाव्यास मिळतं मग आता त्याच्यामध्ये दोनशे सदुसष्ट न्यू डिस्कवरी जी आहेत नवीन जे शोध लागलेले आहेत दोनशे सदुसष्ट त्याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या प्रकारातल्या वनस्पती येतात कोणकोणत्या प्रकारातल्या ज्या फ्लोरा स्पेसिस येतात ते त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि मग त्याचा अभ्यास करत असताना इथं आकडेवारी दिले एकशे एकोणीस प्रजाती ज्या आहेत त्या एन्जोस्पम्स या प्रकारामधल्या आहेत त्यानंतर तीन प्रजाती ज्या आहेत त्या टायरोडोफाइट्समधल्या आहेत त्यानंतर हां टायरोडोफाईट्स करेक्ट आहे त्यानंतर पाच स्पेसिस ज्या आहेत त्या ब्रायोफाइट्स मधल्या आहेत त्यानंतर चव्वेचाळीस लायकेन्स प्रकाराच्या आहेत सत्तावन्न फंगी फंगी म्हणजे बुरशी सत्तावन्न फंगी प्रकाराच्या आहेत त्यानंतर ट्वेंटी वन अल्गाई प्रकारच्या आहेत आणि अठरा मायक्रोब्सच्या प्रकाराच्या वनस्पती विशेष करून आढळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात मग त्याच्यामध्ये त्याची काही सायंटिफिक नावं आणि महत्वाच्या कोणकोणत्या वनस्पती सापडल्यात असं सांगितले परंतु त्याच्या अगोदर एकूण मग आता संख्या किती झाली तर एकूण आता वनस्पतींच्या फ्लोराच्या प्रजाती ज्या आहेत त्या एकूण चोपन्न हजार सातशे तेहतीस प्रजाती असं त्या सर्वेनुसार आपल्याला समजते आतापर्यंत डिस्कव्हरी झालेल्या आहेत चोपन्न हजार सातशे तेत्तीस मग त्याच्यामध्ये एकूण एकवीस एक हजार आठशे एकोणपन्नास ज्या आहेत त्या अँजपच्या प्रकाराच्या आहेत ब्याऐंशी ज्या आहेत त्या जानोस्पमच्या प्रकाराच्या आहेत तेराशे दहा आहेत त्या टायरोडोफाईटच्या प्रकाराच्या आहेत त्यानंतर दोन हजार सातशे आहेत त्या ब्रायोफाईटच्या आहेत त्यानंतर दोन हजार नऊशे एकसष्ट आहेत त्या लायकेनच्या आहेत पंधरा हजार पाचशे चार आहेत त्या फंगीच्या आहेत चार हजार नऊशे एकोणऐंशी ज्या आहेत त्या अलगाईच्या प्रकाराच्या आहेत आणि बाराशे सत्तावन्न ज्या आहेत त्या मायक्रोबच्या प्रकाराच्या असलेल्या पाहाव्यास मिळतात <coughs> सॉरी त्याच्यामध्ये महत्वाच्या डिस्कवरीज काय सांगितले त्यांनी तर त्याच्यामध्ये महत्वाच्या डिस्कवरीमध्ये नाईन नवीन म्हणजे नऊ नवीन स्पेसीज बाल्समच्या सापडलेल्या पाहावेस मिळतात त्याच्यामध्ये त्याला सायंटिफिक नाव आहे इम्पेटाईन्स आणि एक स्पेसीज जी आहे ती वाईल्ड बनाना वाइल्ड बनानाची एक स्पेसी सापडलेली आहेत त्याचं सायंटिफिक नाव आहे मुसाप्रधानी त्यानंतर पुढं हे जे सापडले वाईल्ड बनाना असेल किंवा बाल्सम असेल ते दार्जिलिंगच्या हिल्समध्ये सापडलेलं हिल एरिया जो आहे डोंगराळ भाग आहे दार्जिलिंगमध्ये विशेष करून डोंगराळ भागच आहे त्याच्यामध्ये हे सापडलेलं पाहाव्यास मिळते त्यानंतर एक स्पेसिस जी आहे एक प्रजाती आहे ती वाईल्ड जामूनची सापडलेली आहे त्याचं नाव जे आहे ते सिंजिजियम अँडनम हे त्याचं नाव असलेलं पाहाव्यास मिळते ही सायंटिफिक नावं खूप खतरनाक आणि खूप उच्चारासाठी अवघड आहेत परंतु त्याला पर आपल्याला लक्षात ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे वाईल्ड जामून ज्याला आपण म्हणतो इथं त्या वाईल्ड जामूनविषयीची जी इमेजेस आहेत त्या इमेजेस आपल्याला इथं दिलेल्या त्यांनी पाहाव्यास माहिती वेगवेगळ्या ट्रीजच्या स्पेसिज आहेत त्याचे सांगितले त्यानंतर लिव्ज अँड बार्क्स ऑफ द सीजीजीएम अनमालाइनम हे सिजीजियम खूप अवघड त्याचा सीजीजीएम उच्चार आहे की दुसरं काय काय माहिती परंतु ते तुम्ही बघा प्रोना व्यवस्थित काय आहे ते माझं चुकीचं पण असू शकतं त्याच्या जे इमेजच्या माध्यमातून व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्या लिव्ज त्याची पानं कशा पद्धतीचे असतात त्याचं खोड कशा पद्धतीचं असतं त्याला कळे अशी कशा पद्धतीने येते हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे वाईल्ड जामून झालं त्यानंतर हे जे वाईल्ड जामून आहे ते कोइमतोर तामिळनाडू मध्ये आढळलेली नवीन प्रजाती पाहाव्यास मिळते त्यानंतर फर्न आहे त्याचं सायंटिफिक सायंटिफिक नाव आहे सेले गणेला ओडिशाना हे त्याचं सेले गणेला ओडिशाना हे त्याचं फर्नचं नाव सायंटिफिक असलेलं पाहाव्यास मिळतं हे जे रेकॉर्ड केलं गेले ते कदम कंधामाल इन ओडिसा ओडिसामध्ये हे रेकॉर्ड केलेलं पाहाव्याच मिळते त्याचबरोबर दे आर आर फोर्टीन न्यू मॅक्रो अँड थर्टी वन न्यू मायक्रो फंगी स्पेसीज रेकॉर्डेड फ्रॉम वेरियस पार्ट्स ऑफ इंडिया त्याच्यामध्ये चौदा ज्या आहेत त्या मायक मै मॅक्रो प्रकारच्या मॅक्रो म्हणजे स्थूल मोठ्या प्रकारचं आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म चौदा मोठ्या प्रमाण प्रकारच्या आणि एकतीस मायक्रो एकदम प्रकारच्या फंगीच्या स्पेसीस सापडल्या फंगी म्हणजे बुरशी बुरशी टाईप ला सुद्धा सुद्धा तो सुधा एक वनस्पतीची प्रजाती मानली जाते परंतु सायंटिफिकरित्या सखोल अभ्यास केला तर फंगी ही तर वनस्पती प्रकारात येत नाही त्याची सायंटिफिक वेगळी इन्फॉर्मेशन आहे मग आपण फंगीचा सायन्सच्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे वनस्पती काय आहे हे प्लांट सायन्स काय आहे हे सायन्सच्या दृष्टीतून एन सी आय टी जरी बघितलं तर ते मोर देन सफिशियंट आहे त्याचं बेसिक नॉलेज तुम्हाला येऊन जाईल फक्त ही जी बेसिक इन्फॉर्मेशन जी बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाने जाहीर केली आहे ती आपण बघून ठेवणं गरजेचं होतं त्याच्यामुळं ही जो न्यूज आहे ती मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे पुढची महत्वाची न्यूज कोणती आहे ती बघूयात आता इथं आपल्या महत्वाच्या न्यूज समाप्त होतात त्याला महत्त्वाचे एडिटोरियल्स कोण आहेत ते आपण बघण्यास सुरुवात करूयात आपलं जे पहिलं महत्त्वाचं एडिटरला आहे ना ते विशेष करून मॅरिटल रेप जो मॅटर आहे तो खूप दिवसापासून न्यूजमध्ये वारंवार परंतु आता वेळ आली की मॅरिटल रेप जे होतात त्याचं क्रिमिनलायझेशन करण्याचं परंतु आत्तापर्यंत त्याच्यावरती ठोस अशा कायदा करण्यात आलेला नाही आता, ना आता मॅरिटल रेप म्हणजे काय आहेत समजा पती पत्नी आहेत त्यांचं कायदेशीरित्या लग्न झालेलं आहे परंतु त्या पत्नीचा अधिकार आहे की Relation, पती सोबत, पती ये। ये पती फिजिकल रिलेशन पतीसोबत तिच्या मर्जीनुसार ठेवायचं जर तिची मर्जी नसेल तर तिच्यावर जबरदस्ती पतीने करता कामा नये याच्यासाठी जर तो तशा पद्धतीनं जबरदस्ती करत असेल पत्नीची मर्जी नसताना फिजिकल रिलेशन ठेवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा बॉडीली तिला व्हायलन्स करत असेल तर त्या पतीवर कायदानं गुन्हा दाखल व्हायला पाहिजे परंतु आपल्या कायद्यामध्ये तशा प्रकारची ठोस तरतूद असलेली पाहाव्यास मिळत नाही आणि जर एखादा पती पत्नीवरती तशा पद्धतीनं जबरदस्ती करत असेल तर तो कायद्यानं रेप ठरत नाही असं डिरेक्टली इंडियन पिनल कोडमध्ये दिलेलं आहे आता सेक्शन थ्री सेवन्टी फाईव्ह आपल्याला रेपविषयी सांगतो इंडियन पिनल कोडमध्ये परंतु त्याच्यामध्ये दोन एक्सेप्शन्स दिलेलं आहे ते एक्सेप्शन काय आहे तर जर कायद्यानं तो जो व्यक्ती आहे ज्यानं ते कृत्य केलं आहे तो जर पती असेल तर त्याला रेप संबोधलं जाणार नाही किंवा रेपच्या कॅटेगरीमध्ये ते येणार नाही परंतु हे कुठंतरी चुकीचं आहे आपल्याला सुद्धा समजते कारण जरी ती कुणाची तरी पत्नी झाली असली तरी तिचे काही मूलभूत अधिकार आहेत तिला काहीतरी रिस्पेक्ट आहे ती सुद्धा एक इंडिव्हिज्युअल भारताची नागरिक आहे त्यामुळे तिचे सुद्धा अधिकार बाधित व्हायला नको आहेत तिचे सुद्धा अधिकार बाधित राहायला पाहिजे याच्यावरती सुद्धा आपण फोकस करायला पाहिजे असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये वेगळा अँगल आपल्याला सांगितलेला पाहायला मिळते आणि एक आपण सामान्य व्यक्ती एक नॉर्मल व्यक्ती म्हणून जर विचार केला तरी पती हा पत्नीचा फक्त पार्टनर असू शकतो परंतु मालक नाही समजते तुम्हाला पती हा कधीही पत्नीचा मालक होऊ शकत नाही किंवा वाईस वर्षा कोणच कोणाचा मालक नसते दोघं जण म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं एका पार्टनरशिपमध्ये आलेले असतात त्याला आपण मॅरेज म्हणतो जर तसा विचार केला तर परंतु त्याच्यामध्ये वारंवार आपली पुरुष प्रधान संस्कृती जी आहे ते पुरुषांचं पुरुषांचं वर्चस्व त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामधून असे प्रकार घडत असलेले आपल्याला पाहावेस मिळत मिळतं वारंवार मग मा त्याच्यामध्ये केरळ हायकोर्टाचं जजमेंट दिलं केरळ हायकोर्टानं सुद्धा अशा प्रकारच्या केसमध्ये जे हजबंड आहे त्यांना सोडून दिलं होतं परंतु केरळ हायकोर्टानं काय केलं होतं हे हा जो ग्राउंड आहे मॅरिटेल रेपचा म्हणजे एखादा पती आपल्या पत्नीच्या मर्जी विरोधात तिच्यावरती जर जबरदस्ती किंवा त्याला फोर्सफुली फिजिकल रिलेशन ठेवण्यासाठी मजबूर करत असेल तर त्या ग्राउंडवरती ती पत्नी त्याला डिवोर्स देऊ शकते असं केरळ हायकोर्टानं सांगितलं होतं परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे त्या पर्सनवरती रेपचे ॲलिगेशन लावता आलेले नव्हते कारण कायद्यातच तशी तरतूद नव्हती तर त्यानंतर छत्तीसगड हायकोर्टामध्ये सुद्धा अशा प्रकारची केस झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा हजबंड जो होता त्याला पाय इजत बरी करण्यात आलं म्हणजे त्याला सोडण्यात आलं कारण जे इंडियन पिनल कोड आहे त्याच्यामध्येच लूप होल जे पहिल्यांदाच तुम्हाला मी सांगितलं ते त्याच्यामध्ये पहिल्यांदाच लूप होल असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं त्यानंतर जस्टिस वर्मा वर्मा कमिटीचा सुद्धा उल्लेख आलेला आहे त्याच्या त्याच्यामुळे सुद्धा एवढं काय विशेष बदल कायद्यामध्ये झालेला आपल्याला पाहाव्यास मिळालेलं नाही आहेत त्यामुळं सुद्धा कुठंतरी हा जो विषय आहे तो विचार करायला लावणारा विषय असलेला पाहावास मिळतं आता बाकी कंट्रींचा इथं उल्लेख केला युनायटेड किंगडमचा जरी आपण विचार केला तर तिथं सुद्धा जी कमिटी वेगवेगळे वेग वेग वे कमिशन्स बसले युरोपियन कमिशन्स असेल ह्युमन राईट कमिशन्स असेल त्यांनी काय सांगितलं की रेपिस्ट रिमेन्स ए रेपिस्ट रिगार्डलेस ऑफ हिज रिलेशनशिप विथ द विक्टीम म्हणजे काय बलात्कारी हा बलात्कारी असतो रेपिस्ट इज रेपिस्ट बलात्कारी हा बलात्कारी असतो मग ज्याच्यावर बलात्कार झाला आहे त्याच्यासोबत त्याचे कोणतेही रिलेशन असू द्या त्यानं जर बलात्कार केला असेल तर त्याला बलात्काराचीच शिक्षा मिळायला पाहिजे तशा पद्धतीने जी तरतूद कायद्यात केली तशी शिक्षा त्याला सुद्धा मिळाला पाहिजे परंतु इथं फक्त नात्याच्या बेसिसवर फक्त तो हजबंड आहे म्हणून त्याला सोडून देणं आणि त्यानं जे कृत्य केलं आहे ते जस्टिफिके जस्टिसेबल मानणं हे कुठंतरी चुकीचं आहे असं सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला लेखकाने आपल्याला पाहाव्यास मिळतय एकोणीसशे त्र्याऐंशीची ची कोर्ट सांगितले आंध्र प्रदेश हायकोर्टामधली ती आहे टी सरिता वर्सेस टी पुढं काय सांगितलंय टी सरिता वर्सेस पुढं त्यांनी सांगितलंय टी सरिता वर्सेस टी व्यंकट सबहा या केसमध्ये सुद्धा हिंदू मॅरेज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फाईव्ह आहे त्याचा उल्लेख देऊन असे काही वेगळं त्याच्यामध्ये बदल केलेला आपल्याला पाहाव्यास मिळालं नव्हतं मग आपण आता आधुनिक जगामध्ये जगतोय आधुनिक आयडिओलॉजी अॅडप्ट आपण करतोय परंतु असे प्रकार जर बघितले आपल्याला तर कुठंतरी आपण आणखी आधुनिक झालोय का अशा प्रकारचा क्वेश्चन सुद्धा आपल्याला पडलेला पाहाव्यास मिळतो पुढची सुप्रीम कोर्टाची केस दोन हजार अठरा इथं सांगितलेले पाहाव्यास मिळते त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट इन जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया जोसेफ साईन इन जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार अठरामधली केस इथं सांगितलेले आपल्याला पाहाव्यास मिळते आणि केस के या केसमधलं सुद्धा सुप्रीम कोर्टात काय जजमेंट इथं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे म्हणजे एकंदरीत लेखकाला या आर्टिकलच्या माध्यमातून काय सांगायचं आहे की जरी एखाद्या स्त्रीचं एखाद्या पुरुषाबरोबर लग्न झालं असलं तरीसुद्धा तो पुरुष जो आहे तो तिचा मॅरिटल पार्टनर असू शकतो म्हणजे एक जीवनसाथी असू शकतो ना की तो तिचा मालक किंवा त्याच्या तिच्या शरीराचा मालक असू शकतो असं या आर्टिकलमध्ये खरं तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे की एक नॉर्मल व्यक्ती म्हणून जरी आपण विचार केला तर ते आपल्याला पटण्यासारखं आहे आणि जस्टिफिकेबल आहे परंतु कायद्यामध्ये तशा प्रकारची तरतूद नसल्यामुळं अनेक स्त्रियांवरती वारंवार अन्याय झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो ते आत्तापर्यंत आत्तासुद्धा ते चालू आहे त्याच्यासाठी मग काय करावं लागेल तर त्याच्यासाठी कायद्यामध्ये बदल करणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून तर मॅरिटियल रेप जे आहे याच्यावरती वारंवार आर्टिकल्स वारंवार आलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात त्यामुळे सुद्धा हे इश्यू काय आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं त्यामुळे मी डिटेलमध्ये आर्टिकल महत्वाचं म्हणून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर मग याच्यामधून की पॉईंट काय घ्यायचा आहे तर पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे मॅरिटेल रेप जी हे कन्सेप्ट आहे याच्याविषयी डिटेल इन इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे का न्यूजमध्ये Uh, कशामुळं जास्त चर्चेमध्ये हा विषय आलेला आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे जे आपण एडिटर डिस्कस केलं ना तीच तुम्हाला मिळालेली याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आहे त्याच्या नोट्स वगैरे व्यवस्थित हो काढून ठेवा त्याचे रिव्हिजन करत राहा याचा उपयोग नक्की तुम्हाला मेन्स आन्सर रायटिंगमध्ये एमध्ये होऊ शकतो दुसरा की पॉईंट याच्यामध्ये वेगवेगळ्या केसेस आलेत विशेष करून सुप्रीम कोर्टाची ही केस आली त्याचं जजमेंट काय होतं वगैरे ते सर्व इन्फॉर्मेशन आपल्याकडं असायला पाहिजे समजते त्याच्यासाठी हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे आर्टिकल ट्वेंटी वनचा उल्लेख आला आहे आर्टिकल ट्वेंटी वन हे आपलं फंडामेंटल राईट आहे मग फंडामेंटल राईट जे आहेत बारा ते पस्तीस हे फंडामेंटल राईट आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठं तरी गरजेचं आहे त्याचा सुद्धा अभ्यास व्यवस्थित करून ठेवणं गरजेचं आहे समजते एवढं या, या एडिटलमधून आपण घेऊ शकतो पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं एडिटल कोणतं आहे ते बघूयात पुढचे जे आपल्याला छोटंसं आर्टिकल इथं पाहाव्यास मिळते आहे ना ते छोटंसं आर्टिकल आहे पण खूप मोठी गोष्ट याच्यातून सांगितली ती म्हणजे बॅड बँक रिलेटेड तर बॅड बँक कोणाला म्हणायचं हे अगोदरच मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आता पण सांगतो बॅड बँक कोणाला म्हणायचं ज्या बँक स्वतःचं लोन वसूल करू शकत नाहीत आणि खूप लोनचे अमाऊंट जे आहे ते पेंडिंगला पडलेले आहे ते वसूल जवळजवळ होत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजेच त्या लोनचं कशात रूपांतर झालं तर, तर बॅड लोन मध्ये झालं आणि त्या बॅड लोनला नॉन परफॉर्मिंग असेटसुद्धा सुद्धा म्हणतात जे असेट परफॉर्म करत नाहीये त्याला नॉन परफॉर्मिंग असेट म्हणतात आणि जे लोन वसूल होत नाही वसूल होण्याची शक्यता जवळजवळ नाही अशी आहे त्याला आपण नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतात आणि ह्या ज्या नॉन परफॉर्मिंग असेट एखाद्या बँकेच्या जर जास्त झाल्या तर त्याला बॅड बँक म्हणून संबोधलं जातं आणि त्याच्याच रिलेटेडच गव्हर्नमेंटनं काही प्रपोजल्स आणलेले आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत त्याच्यामध्ये नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड जे आहे त्याला काय ऑफर तशा कंपन्यांना काय ऑफर गव्हर्नमेंटने दिलेलं आहे अशा कंपन्या काय करत असतात जे लो बुडलेलं लोन आहे बँकेचं समजा ए ही बँक आहे आणि तिचं लोन समजा पन्नास कोटी रुपये बाहेर अडकलेलं आहे आणि ते जवळजवळ वसूल होत नाही असं त्या बँकेला समजलं मग ती बँक काय करते माहिती आहे का असले एन ए आर सी एल जी कंपनी आहे ना अशा कंपन्यांना ते बँक वसूल करण्यासाठी ते लोन जे आहे ते वसूल करण्यासाठी देते आणि त्याच्या बदल्यात हे जे पन्नास कोटी आहेत ना त्याच्या बदल्यात काहीतर पर्सेंट अमाऊंट घेते ती बँक यांच्याकडून मग समजा ती जर त्यांनी पन्नास टक्के घेतली अमाऊंट म्हणजे पंचवीस कोटी रुपये जर बँकेनं एन घेतलं पंचवीस कोटी रुपये तर आता तो जो लोनचा पन्नास कोटीचा अधिकार आहे तो एन एल अशा प्रकारच्या कंपनीला ती बँक देत असते आणि आता हे पंचवीस कोटी रुपये फक्त एन एलनं बँकेला द्यायचे आणि पन्नास कोटी रुपये त्यांच्या मग ते मालकीचे झाले परंतु ते काय आहे तर बॅड लोन आहे लोन बाहेर अडकलेलं आहे फक्त ह्या एन ए आर सी एल कंपनीची जबाबदारी जबाबदारी आहे की ती लोन पन्नास कोटी रुपये तिथून वसूल करायचं आणि त्या लोनवरती त्या पैशावरती टोटल अधिकार कोणा झाला आता एन ए आर सी एलचा झाला अशी जी परिस्थिती बँकांमध्ये निर्माण होते ज्या बँकांमध्ये अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण होते त्या बँकांना बॅड बँक म्हणतात सोप्या भाषेत आपल्या म्हणायचं झालं तर बॅड लोन ज्या बँकेचे जास्त असतात त्या बँकेला बॅड बँक असं म्हणतात आता बॅड लोन जास्त म्हणजेच काय असतात एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट ज्या बँकेच्या जास्त असतात त्याला आपण बॅड बँक असं समजतो आणि तोच इश्यू याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि आता आपलं गव्हर्नमेंट काय करत अशा प्रकारच्या बॅड बँक ज्या आहेत बॅड लोन ज्या आहेत नॉन परफॉर्मिंग ॲसेट ज्या आहेत त्या लवकर रिकवर व्हाव्यात याच्या याच्यासाठी बजेटमध्ये काय तरतुदी करते काय तरतूद सुद्धा बजेटमध्ये केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता मग कशा पद्धतीने या बॅड बँक ज्या आहेत त्या पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या चालू होतील पुन्हा एकदा मेन प्रवाहामध्ये येतील कसं यांना गव्हर्नमेंट बाहेर काढते हे सुद्धा बघण्यासारखं असेल असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते मग याच्यातून की पॉईंट बॅड बँक म्हणजे डिटेलमध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे सोप्या भाषेत ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आणि अन त्या अनुषंगानं नॉन परफॉर्मिंग ॲसेट कशाला मानायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं ही पण महत्वाची कन्सेप्ट आहे आणि अन त्या अनुषंगानं बॅड लोन म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे जे लोन वसूल होत नाही त्याला बॅड लोन म्हणायचं आणि त्याच बॅड लोनला नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं म्हणतात आणि या नॉन परफॉर्मिंग असे जास्त असणारी जी बँक असते त्याला बॅड बँक असं संबोधतात समजते या ज्या कन्सेप्ट आहेत त्या डिटेलमध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बाकी या आर्टिकलमध्ये असं काही इम्पॉर्टंट नाही आहे इथं आजची महत्त्वाची एडिटोरियल आजच्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे सर्व समजावून सांगू शकलो असेल म्हणजेच मी या नोटवरती आजचा द हिंदू समाप्त करतोय इथं आजचा द हिंदू मी टोटल समाप्त करतोय अशा आहे की मी आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून तुम्हाला आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा नसेल तर डिसलाईक करा डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार हो त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन आपला टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम ग्रुप आहे ते पण जॉईन करा जेणेकरून इतर काय अपडेट असतील त्या लेक्चर विशेष तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करा जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल सो थँक्स फॉर वॉचिंग भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर जय हिंद